विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर मागील लेक्चरमध्ये आपण पॉलिलेटिंग एजंटचे दोन टाईप्स आहेत, अबायोटिक किंवा नॉन लिव्हिंग एजंट आणि दुसरा आहे बायोटिक एजंट किंवा त्याला लिव्हिंग थिंग्स असं म्हटलं जातं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बायोटिक एजंटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पॉलिलेटिंग एजंट असतात त्याचा स्टडी आपण डिटेल्समध्ये करणार आहोत. तर बायोटिक एजंट म्हणजे काय? द लिव्हिंग थिंग्स और बायोलॉजिकल फॅक्टर विच कॅरी द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू रिसेप्टिव स्टिग्मा इज कॉल्ड ॲज द बायोटिक एजंट. म्हणजे ज्यावेळेस लिव्हिंग थिंग्स किंवा बायोलॉजिकल फॅक्टरच्या साहाय्याने पोलन ग्रेन अँथरहून स्टिग्मावरती कॅरी केले जातात त्यावेळेस त्याला बायोटिक एजंट असं म्हटलं जातं. तर बायोटिक एजंट म्हणजे तीन प्रकारचे एजंट असतात, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, त्यानंतर नंबर टू आहे पॉलिनेशन बाय बर्ड्स आणि तिसरा आहे पॉलिनेशन बाय द बॅट. तर या तिघांचा स्टडी आपल्याला या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये करायचा आहे. तर त्यापैकी पहिला जो काही टाईप्स आहे तो आहे पॉलिनेशन बाय द इन्सेक्ट किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, एंटोमोफिलिया असं म्हटलं जातं. आता एंटोमोफिलिया म्हणजे काय? तर त्यामध्ये एंटोमॉन म्हणजे काय? इन्सेक्ट. म्हणजे ज्यावेळेस इन्सेक्टच्या साहाय्याने काय होत असतात की पोलन ग्रेन्स अँथरहून स्टिग्मावरती कॅरी केले जातात त्यावेळेस त्याला एंटोमोफिलिया असं म्हटलं जातं. तर डेफिनेशन जी आपण पाठीमागं अँटोमोफिली किंवा हायड्रोफिली मध्ये पाहिली आहे सेम तसेच डेफिनेशन आहे. द टाइप्स ऑफ पॉलिनेशन इन विच पोलन ग्रेन्स आर कॅरीड बाय द इन्सेक्ट इज कॉल्ड एज द एंटोमोफिली द फ्लावर इज कॉल्ड एज द एंटोमोफिलस फ्लावर. म्हणजे ज्या फ्लावरमध्ये पोलन ग्रेन अँथरहून स्टिग्मावरती इन्सेक्टच्या साहाय्याने कॅरी केले जातात त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, एंडोमोफिलिया असं म्हटलं जातं. आणि ज्या फ्लावरमध्ये अशा प्रकारचं पॉलिनेशन होत असतात तर त्या फ्लावरला एंडोमोफिलस फ्लावर असं म्हटलं जातं. तर त्याचे काही महत्त्वाचे अडॅप्टेशन्स आहेत तुम्ही पाहू शकता. त्यापैकी पहिलं अडॅप्टेशन दिलं, दे आर लार्ज शोई अँड ऑफन ब्राईटली कलर. म्हणजे जे काही फ्लावर असतात हे कसे असतात की लार्ज असतात, अगदी डोळ्याने सहजपणे दिसतात आणि एकदम तेजस्वी रंगाचे असतात. द फ्लावर्स प्रोड्युसेस स्वीट ऑर्डर स्मेल अँड हॅव द नेक्टर ग्लँड. तर फ्लावर काय करत असतात की फ्रॅग्रन्स प्रोड्यूस करत असतात, नेक्टर प्रोड्यूस करत असतात. कारण त्याच्यामुळे काय होतं की जे काही इन्सेक्ट वगैरे असतात ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होण्याला मदत होत असते. त्यानंतर तिसरा दिलंय बाय म्हणजे द स्टिग्मा इज रफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर और इज स्टिकी ड्यू टू म्युसिलेजिनस सिक्रेशन. तर यामध्ये जी काही स्टिग्मा असते ती अगदी रफ असते आणि त्या स्टिग्मावरती काय असतात की हेअर प्रेझेंट असतात आणि ते स्टिकी असतात. म्हणजे ज्यावेळेस इन्सेक्ट त्या फ्लावरला व्हिजिट करायला येतात त्यावेळेस पोलन ग्रेन काय होतं की इझिली त्या स्टिग्मावरती स्टिक होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट दिले द पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड सराउंडेड बाय द येलो स्टिकी सबस्टन्सेस कॉल्ड ॲज अ पोलन ग्रेन. तर याच्यामध्ये काय होतात की जे काही पोलन ग्रेन्स असतात हे कसे असतात की स्पायनी असतात. तर आपण याच्यामध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेस एक्झाइन आणि इंटाइनमध्ये एक्झाइन हा स्पायनी कधी असतो, ज्यावेळेस ते फ्लावर काय असतात की इन्सेक्ट पॉलिनेटेड असतात. म्हणून त्या ठिकाणी काय असतात की पोलन ग्रेन्स आर स्पायनी आणि विच इज सराउंडेड बाय द येलो स्टिकी सबस्टन्सेस त्यालाच काय म्हटलं जातं, पोलन किट असं म्हटलं जातं. आणि शेवटचा पॉईंट आला याच्यामध्ये सम प्लांट्स हॅव अ स्पेशल अडॅप्टेशन्स फॉर द इन्सेक्ट व्हिजिटर टू हेल्प इन अ क्रॉस पॉलिनेशन. एक्झाम्पल लिव्हर मेकॅनिझम्स और टर्न पाईप मेकॅनिझम इन सलायवा. तर तुम्ही सलायवा फ्लावर जर पाहिलं असेल तर या ठिकाणी डायग्राममध्ये पहा की त्यामध्ये काय असतात की लिव्हर मेकॅनिझम्स काय असतात की प्रोड्यूस असतात. म्हणजे त्यामुळे काय होतं की जे पोलन ग्रेन असतात ते इझिली काय होऊ शकतात की त्या इन्सेक्टला इन्सेक्टच्या मार्फत एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवरती काय होऊ शकतात की अट्रॅक्ट होऊ शकतात. त्यानंतर आपला दुसरा जो काही टाईप्स आहे तो आहे पॉलिनेशन बाय बर्ड किंवा त्याला काय म्हटलं जातं, ऑर्निथोफिलिया असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस पोलन ग्रेन हे बर्डच्या साहाय्याने अँथरकडून स्टिग्माकडे कॅरी केले जातात त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, ऑर्निथोफिलिया असं म्हटलं जातं. डेफिनेशन लक्ष ठेवा, अगदी सिम्पल आहे. द टाइप्स ऑफ पॉलिनेशन इन विच पोलन ग्रेन्स आर कॅरी बाय बर्ड. म्हणजे ज्यावेळेस बर्डच्या साहाय्याने पोलन ग्रेन काय होतात की कॅरी केले जातात त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, ऑर्निथोफिलिया असं म्हटलं जातं. आणि द फ्लावर इज कॉल्ड एज द ऑर्निथोफिलस फ्लावर असं म्हटलं जातं. तर त्याचे एक्झाम्पल दिले बाय ठिकाणी बॉम्बॅक्स कॉटन आहे, ड्रम स्टील, त्यानंतर पॅसिफ्लोरा, त्यानंतर कॅलिस्टेमॉम किंवा त्यालाच बॉटल ब्रश असं म्हटलं जातं. तर या सर्व प्लांटमध्ये काय होत असतं,
की बर्डच्या साहाय्याने काय होत असतं की पॉलिनेशन होत असतं. तर तसे काही महत्त्वाचे ऍडॅप्टेशन्स आहेत जे आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिला जो काही ऍडॅप्टेशन्स आहे नंबर 1, तर यामध्ये फ्लावर्स आर युजुअली ब्राइट कलर अँड लार्ज अँड शोई. तर याच्यामध्ये जे काही फ्लावर्स असतात ते कसे असतात, ते अगदी लार्ज असतात, ब्राइट कलर्स असतात आणि इझिली दिसणारे असतात. ते सिक्रेट द प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. हे काय करत असतात की बर्डसाठी नेक्टर प्रोड्यूस करत असतात. पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी. तर याच्यामध्ये जे काही पोलन ग्रेन्स असतात ते अगदी स्टिकी असतात आणि ते स्पायनी असतात. त्यानंतर नेक्स्ट दिले, फ्लावर्स आर जनरली विदाउट फ्रॅग्रन्स ॲज बर्ड हॅव द पुअर सेन्स ऑफ स्मेल. तर जे काही ऑर्निथोफिलस फ्लावर्स असतात ते कसे असतात की दे डू नॉट प्रोड्यूस द फ्रॅग्रन्स, कारण पक्ष्यामध्ये कसल्याही प्रकारच्या सेन्स ऑफ स्मेल म्हणजे त्यामुळे स्मेल ग्रंथी नसतात. त्याच्यामुळे काय फ्लावर कसल्याही प्रकारचा फ्रॅग्रन्स वगैरे प्रोड्यूस करू शकत नाही. तर त्याचे एक्झाम्पल आपण ऑलरेडी पाहिले आहेत, बॉम्बेक्स आहे, कॉटन आहे, ट्रमस्टिक किंवा त्याला आपण शेवगा असं म्हटलं तर या सगळ्या प्लांटमध्ये काय होत असतात की बर्डच्या साहाय्याने पॉलिनेशन होत असतात. यानंतर आपला दुसरा जो काही टाईप्स आहे पॉलिनेशन बाय बॅट किंवा त्याला चिरोप्टेरोफिली असं म्हटलं जातं. चिरोप्टेरॉन म्हणजे बॅट, म्हणजे ज्यावेळेस बॅटच्या साहाय्याने, बॅट म्हणजे वटवागुळ, म्हणजे वटवागुळच्या साहाय्याने ज्यावेळेस पोलन ग्रेन अँथेरोन स्टिग्मावरती कॅरी केले जातात त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं की चिरोप्टेरोफिली असं म्हटलं जातं. डेफिनेशन सिंपल आहे, द टाइप्स ऑफ पॉलिनेशन इन विच पोलन ग्रेन्स आर कॅरीड बाय बॅट इज कॉल्ड ॲज द चिरोप्टेरोफिली आणि द फ्लावर इज कॉल्ड ॲज द चिरोप्टेरोफिलस फ्लावर. म्हणजे ज्या फ्लावरमध्ये बॅटच्या साहाय्याने पॉलिनेशन होत असतात अशा फ्लावरला काय म्हटलं जातं, चिरोप्टेरोफिलस फ्लावर्स असं म्हटलं जातं. तर त्याचे एक्झाम्पल दिले पहा, अँथोसेफॅलस किंवा त्याला कदम ट्री असं म्हटलं जातं. दुसरं एक्झाम्पल आहे ॲडन्सोनिया किंवा त्याला बॅओबॅब ट्री असं म्हटलं जातं. तिसरं आहे इगेलिया किंवा त्याला सॉसेज ट्री असं म्हटलं जातं. या तिन्ही प्लांट्समध्ये काय होत असतात की बॅटच्या साहाय्याने पॉलिनेशन होत असतात. तर त्याचे काही महत्त्वाचे ॲडॅप्टेशन्स आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की बॅट्स काय होतात की सेव्हरल मीटर्सपर्यंत किंवा किलोमीटर्सपर्यंत काय होत असतात की जात असतात. त्याच्यामुळे या मार्गाचे काही पॉलिनेशन होत असतात, हे पॉलिनेशन काय होतात की लाँग डिस्टन्समध्ये होत असतात. बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पोलन ग्रेन ओव्हर अ लाँग डिस्टन्स समटाईम्स सेव्हरल किलोमीटर्स, म्हणजे बऱ्याचशा अंतरावरती काय करत असतात की पॉलिनेशन होत असतात. तर त्याचे काही महत्त्वाचे ॲडॅप्टेशन्स आहेत बा. पहिलं ॲडॅप्टेशन्स आहे यामध्ये, फ्लावर्स आर डल कलर्ड विथ अ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स, कारण बॅट्स हे रात्रीच्या ॲक्टिवेट होत असतात त्याच्यामुळे फ्लावर जे असतात अगदी डल कलरचे असतात परंतु त्यामध्ये अगदी स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स असतो. कारण स्ट्रॉंग फ्रॅग्रन्समुळे काय होत असतात की बॅट्स त्याच्याकडे ॲट्रॅक्ट होत असतात. दे सिक्रेट द अबंडंट नेक्टर. तर हे फ्लावर आणखी काय करत असतात की फ्रॅग्रन्स तर असतोच, त्याबरोबर अबंडंट प्रमाणामध्ये नेक्टर प्रोड्यूस करण्याचं काम करत असतात. कारण नेक्टर म्हणजे काय मध, कारण मध जास्त अमाऊंटमध्ये प्रोड्यूस केल्यामुळे काय होत असतात की जे काही बॅट्स वगैरे असतात ते काय होतात, त्याच्याकडे ॲट्रॅक्ट होण्यास मदत होत असते. फ्लावर प्रोड्युसेस द लार्ज अमाऊंट ऑफ इडिबल पोलन ग्रेन्स. त्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहिले की जे काही त्या प्लांट असतात किंवा फ्लावर असतात ते लार्ज क्वांटिटीमध्ये काय करत असतात की पोलन ग्रेन्स प्रोड्यूस करत असतात. परंतु ते पोलन ग्रेन कसे असतात की एडिबल फॉर्ममध्ये असतात, त्याच्यामुळे काय होतात की ते खाण्याच्या आमिषाने त्या फ्लावरमध्ये काय फ्लावरकडे काय होत असतात की अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की पोलन ग्रेन्स एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवरती काय होतात इझिली ट्रान्सफर होऊ शकतात. ओके, तर अशा प्रकारे बायोटिक एजंटमध्ये हे तीन प्रकारचे जे काही एजंट आहेत, इन्सेक्ट आहे, बर्ड्स आहे किंवा बॅट्स आहे, याच्या साहाय्याने काय होत असतात की पोलन ग्रेन अँथेरोन स्टिग्मावरती वाहून नेण्याचं काम केलं जातं. त्यालाच आपण लिव्हिंग थिंग्स किंवा बायोलॉजिकल फॅक्टर्स असं म्हटलं जातं. जर काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही सांगा. ओके.